नमस्कार, महाराष्ट्राच्या साहित्य आणि कला जगतामधलं उत्तुंग व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे, पुरोगामी विचारांच्या या लोकशाहिरावरील या स्मृतिपटाच्या निमित्तानं आपण त्यांच्या शाहिरीची, विचारांची आणि व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणार आहोत. स्वागत असो. हा डागाळलेला उजेड, ही झाकाळलेली पहाट, तिथलो जिच्यासाठी ती ही पहाट नाही. आज घेऊन उराशी होते निघाले साथी, आज घेऊन उराशी होते निघाले साथी, शोधत नभाच्या अरण्यात ताऱ्यांचा अंतिम पडाव, रात्रीच्या संथ लाटांचा किनारा शोधत व्यथित हृदयाची नाव विसावण्यासाठी. पण ही ती पहाट नाही, पण ही ती पहाट नाही. रात्रीचे ओझे आजही नाही कमी, रात्रीचे ओझे आजही नाही कमी. ऊर भरून यावे अशी वेळ आलीच नाही, ऊर भरून यावे अशी वेळ आलीच नाही. पडाव अजून दूरच आहे, पडाव अजून दूरच आहे. चलतच राहू, चलतच राहू. ब्रिटिश मुक्त भारतीय सत्तेची पहाट होत असतानाच लोकशाहीचा दिखाऊ सांगाडा भारतात उभा राहू लागला. पण सत्तेचा तराजू मात्र धनधान्यांच्याच बाजूने झुकत राहिला. अज्ञान, दारिद्र्य, विषमता फोफावणे थांबलेच नाही, सामाजिक व राजकीय नीतिमत्तेचे राजकारण घसरतच राहिले. सुखसमृद्धी, अन्याय निवारण, सामाजिक समानता, आर्थिक स्वातंत्र्य अशा घटनेत नमूद केलेल्या तत्वांचा बोजवारा उडताना पाहून स्वातंत्र्य सैनिक देखील अस्वस्थ होऊ लागले. याच पार्श्वभूमीवर मराठी साहित्य आणि कला जगतामध्ये अण्णाभाऊ साठे या नावाचे वादळ उठले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लेझिंद दानपत्रा मंडळ, वाटेगाव. वाटेगावच्या मांगवाड्यातील याच घरामध्ये अण्णाभाऊंचा जन्म झाला. त्यांचे पाळण्यातले नाव तुकाराम. संत तुकारामांनी आपल्या सहज सोप्या मराठी अभंगातून मराठी माणसाचे तात्विक प्रबोधन केले. त्याचप्रमाणे अण्णाभाऊंनी देखील प्रस्थापित मराठी साहित्यातील मापदंडांना छेद देऊन सामान्य मराठी जनतेचे सामाजिक, राजकीय तसेच तात्विक प्रबोधनही आपल्या बोली मराठीतून केले. साहित्याच्या आठ दडलेली तात्विक मक्तेदारी संत तुकारामाप्रमाणेच पुढे वाटेगावच्या या तुकारामाने देखील मोडीत काढली.
जत्रांना जायचे, तेथील दुकाने माणसे कुस्त्या पाहायच्या आणि रानावनातून फिरायचे, पक्ष्यांचे आवाज कडायचे. असे मुक्त जीवन 1931 सालापर्यंत वयाच्या 11व्या वर्षापर्यंत अण्णाभाऊंना जगता आले. एक दलित विद्यार्थी या नात्याने शाळेमध्ये मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे लहानपणीच स्थापित शिक्षण व्यवस्थेची कास जी अण्णाभाऊंनी सोडली ती कायमचीच. पुढे चळवळीतील सहकाऱ्यांची मदत घेऊन ते साक्षर झाले ते वेगळे. लेझिम, दानपट्टा यासारखे खेळही ते याच काळात शिकले. आम्ही ही महाराष्ट्राची कला, दांडपट्ट्याची कला, अण्णाभाऊ साठेंनी ही जतन केलेली कला आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतोय. मेरे वस्ताचा नाम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हो खेळणी बालका नाम काका इस्वान साठे, राहणार बाकेगाव. साली साताऱ्यात भयंकर दुष्काळ पडला. भाऊसाहेब साठेंनी आपल्या कुटुंबाला घेऊन मुंबईची वाट धरली. सर्व कुटुंब मुंबईच्या दिशेने पायीच निघाले. वाटेत कल्याणला सर्वांना अटक करून त्या सर्वांना गुन्हेगारी जमातीच्या राखीव छावण्यांमध्ये कोंबण्यात आले. तिथून पुढे कशीबशी सुटका करून घेऊन साठे कुटुंब शेवटी मुंबईत दाखल झाले. मुंबईची लावणी मागायची आपण सांगितलं, पट्टे बापरावणी लावणी लिहिली की मुंबई नगरी नगरी वडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, वाजत ग डंका डंका चहुकुलकी, राहण्याला गुलाबाच कुलकी, अशी त्यांनी लावणी लिहिली. आणि पुढे म्हटलं, मुंबई नगरी सदा तरणी, मुंबई नगरी सदा तरणी, व्यापार चाले मन भरुनी, दर्या चाग वरुनी वरुनी जहाज फिरते, आग बोटींची निराळी धरती, अशा तऱ्हेची त्यांनी ही मुंबईची चक्कर लिहिली. त्याच्यावरती अण्णाभाऊ श्रम लावणी लिहितात. मुंबई इथं उंचावर जे आपण आता मुंबई तो उंचावरी मलबार हिरवे इंद्रपुरी. गोपाळजी सर म्हणाले की काय आता बदल झाला असेल, बदल इकडे झाला असेल, पण तिकडचे काही कुणी कंगाल झालेले असतील असं मला वाटत नाही. कुबेराची वस्ती तिथं सुख भोगती, परळ तर राहणार, मिळेल ते खाणार, घाम गाळून या काम करती. आणि मग पुढं ते सगळ्या मुंबईचं वर्णन इतक्या अफलातून करतात की हीच खरी आपली मुंबई असं आम्हाला वाटून आम्ही मान डोलायला लागलो. पुढे मुंबईला परत आल्यानंतर साठे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीमध्ये राहू लागलं. वयाच्या 14व्या वर्षी रस्त्यावर कपडे विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मागे कपड्याचं ओझं डोक्यावर घेऊन फिरण्याची नोकरी तुकारामांना मिळाली. या नोकरीमुळे मुंबईवर फिरण्याची आयतीच संधी त्यांना चालून आली. रस्तोरस्ती लावलेले त्या काळच्या मूक चित्रपटांचे बोर्ड पाहून त्याबद्दल त्यांच्या मनात एक आकर्षण निर्माण झालं. त्याचबरोबर ते बोर्ड वाचण्याचा सराव ते करू लागले. आणि नंतर कामगार वस्त्यांमध्ये होणारे संप मोर्चे याचाही त्यांच्या मनावर प्रभाव पडू लागला. आणि हळूहळू ते साम्यवादी विचारसरणीकडे आकृष्ट झाले. तशी की लालबागटा कलापथक, या लालबागटा कलापथकाचे तीन मुख्य कलाकार म्हणजे अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गव्हाणकर, आणि मग त्यांचे इतर सहकारी, या तिघांची सुद्धा त्या कलापथकाच्या उभारणीमध्ये आणि त्याच्या कार्यामध्ये मोठा सहभाग होता. त्याच्यातली लेखनाची जबाबदारी एकमेव नसलं तरी मुख्यतः अण्णाभाऊंची होती. आणि मग असं म्हणता येईल की अण्णाभाऊ ही त्याच्यातले मुख्य आशय व्यक्त करणारे. प्रचारपत्रके वाटणे, पोस्टर्स लावणे, भिंती रंगवणे यासारख्या कामात तुकाराम हिरारीने भाग घेऊ लागले. गाण्या बजावण्यातील त्यांच्या अदाकारीमुळे ते सर्वांमध्ये वाखणले जाऊ लागले. तुकारामांची भावंडे त्यांना घरात अण्णाभाऊ म्हणत. ते जेव्हा पक्षाच्या मित्रमंडळींना समजले तेव्हा तेही त्यांना अण्णाभाऊ म्हणू लागले. अशा प्रकारे तुकाराम अण्णाभाऊ झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाची जी काही संख्या आहे आणि त्या मातंग समाजामध्ये
जी अण्णाभाऊ साठेंची जयंती मला वाटते 1980 पासून सुरुवात झालेली आहे. मग जे काही जयंती सुरुवात झाली मग त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेची नेमकी प्रेरणा कोणती घ्यायची की नेमकी प्रेरणा कोणती घ्यायची. मग सध्या काय चाललंय की अण्णाभाऊला फक्त संकुचित याच्याकडे त्यांचे विचार बघण्यापेक्षा त्यांची जातच बघल्या जाते आणि हा एक मानसिक रोग मला असं वाटते. आता खेड्यापाड्याचा समाज काय आजही समाज खेड्यापाड्यातला संपूर्ण त्याला अण्णाभाऊ माहित नाही. फक्त अण्णाभाऊला बघतात आणि अण्णाभाऊची फोटो आपल्या घरामध्ये लावतात ती केवळ आपल्या जातीचा होता म्हणून लावतात एवढंच. पण अण्णाभाऊचे विचार म्हणजे अण्णाभाऊचे आता फ्रीज वाक्य आहे की मला लढा मान्य आहे रणगाडे नको नको. मग मातांग समाजामध्ये असतील की बारा बलुतेदार समाजामध्ये असतील की दलित वर्गामध्ये असतील मोठ्या प्रमाणामध्ये की अनेक लढण्यासाठी प्रश्न आहेत पण तिथे लढले जात नाहीत. की मग अण्णाभाऊचं वाक्य आहे मला लढा मान्य आहे आणि रडगाणे नको. पण समाजामध्ये आता फक्त रडगाणे सुरू आहे मुळूमुळू रडायचंच बरोबर की मग यानं असा नाही त्यानं तसा नाही. मग समाज हा एक संघटित होत नाही आणि याच्यामध्ये मग संघटित होत नसल्यामुळे समाज की अण्णाभाऊच्या विचाराला हे कुठतरी दूर होत आहेत असं वाटतं. जयंतीच्या दिवशी लोकांनी त्याच्या आता याच्यामध्ये जयंतीच्या निमित्तानं वर्गणी गोळा करतात. मग जे पुढारी असतात जे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात त्यांनी मोठ्या प्रमाणात दारू ढोसलेले असतात आणि ते दारू पिल्यामुळं एकंदरीत समाजाला वाटते बाबा आमच्या अण्णाभाऊ साठेची जयंती आहे मग आपण थोडं टाकून फॅट राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे हे दारूच्या प्रमाणामुळं मग ते असेल गाणे वाजून मग त्याच्या तालावर नाचायचं 10-11 नाचतात आणि मग मोठी जेवणावळी करायचं आणि जेवणामध्ये मस्त समाधान मानून येतेचं जेवायचं आणि सरळ संध्याकाळी एखादा पिक्चर आणायचं लोकांना आणि त्या पिक्चर लोकांना दाखवून लोकांना समाधान करून जयंती झाल्याचं वृक्षांच्या मनाला समाधान असते. लोकांना वाटते बाबा आम्ही वर्गणी दिली मोठ्या प्रमाणात डीजे आणले नाचले आणि मस्त जेवणावळी केली ह्याच्यातच लोकांचं समाधान व्हायचं. पुढे परत मुंबईला आल्यानंतर 1941 सुमाराला अण्णाभाऊंचे वडील भाऊसाहेब साठे यांचं निधन झालं. मग कोंडाबाईंशी लग्न झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णाभाऊंवरच येऊन पडली. सुरुवातीला नायगाव गिरणीमध्ये आणि नंतर कोहिनूर मिलमध्ये त्यांनी नोकरी केली. पण ती नोकरी सुटल्यानंतर मात्र त्यांना मुंबईत राहणं परवडेनासं झालं. त्यांना परत गावचीच वाट धरावी लागली. गावात गेल्यावर त्यांचे मावस भाऊ बापू साठे यांच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले. बाजारात जायचं म्हणजे काय ना काय माल घेतला पाहिजे काय घेतला माल पुढे संयुक्त महाराष्ट्र दरम्यान तमाशातील आपला अनुभव अण्णाभाऊंनी चळवळीसाठी वापरला. पण चळवळीच्या विरोधातील मोरारजी सरकारने जेव्हा तमाशावर बंदी आणली तेव्हा अण्णाभाऊंनी तमाशाचे रूपांतर लोकनाट्यामध्ये केले. अशा प्रकारे तमाशावरील बंदीला खो देत चळवळीचा प्रचार मात्र लोकनाट्यामार्फत चालूच ठेवला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रास अण्णाभाऊंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे एक मोठे योगदानच दिले आहे. याआधी ग्रामीण भागात पोटा पाण्यासाठी वणवण करताना त्यांचे मन तेथील बर्डे गुरुजींच्या नेतृत्वातील स्वातंत्र्य संग्रामाकडे आकर्षित झाले होते. त्याआधी रेठऱ्याच्या जत्रेत नाना पाटलांची सभा ऐकूनही ते प्रभावित झालेच होते. वाटेगावला अण्णा स्वस्त बसू शकले नाही. बर्डे गुरुजींच्या नेतृत्वामध्ये अण्णांनी चलेगाव चळवळीत भाग घेतला. इंग्रजांची संपर्क यंत्रणा निकामी करण्यासाठी तारेचे खांब उकडून टाकण्यातही त्यांनी भाग घेतला. त्याच्यावर वॉरंट निघाले आणि ते झपत छपत मुंबईत आले. चांदबीबी चाळीतून साठे कुटुंब पुढे चेंबूरला आले.
तिथे अण्णाभाऊंनी आपला खर्च भागवण्यासाठी झाडू बनवण्याचे पारंपरिक काम करण्यास सुरुवात केली. थोड्याच कालावधीनंतर माटुंगा लेबर कॅम्पमध्ये त्यांनी आपलं बसस्थान बसवले. नाम क्या है? तारा सिंह के जी. उन्होंने बहुत कुछ काम किया देश के लिए. जैसे कि उन्होंने मजदूरों के लिए भाई मांगे रखी. आज भी उनका नाम है देश भर में. अण्णाभाऊ पाटे यहाँ पे बहुत टाइम आए, मीटिंग भी ली है. उनके साथ और कौन रहता था ज्यादातर? साढ़वी पगारे विक्रम पिताजी भूरेलाल जयजिया. अण्णाभाऊ साठे असे माणसं होते की एकदम प्युअर लाल भावता. इथल्या गरिबीची जाणीव त्यांना माहिती होती आणि एवढे सज्जन माणूस होते ते विचारू नका. आणि इथल्या शूटिंगसाठी त्यांचा पहिला पिक्चर आला फकीरा, त्या फकीरासुद्धा इथले लेबर कॅम्पचे माणसं त्यांनी गोळा केले, मुलं छोटे छोटे गोळा केले आणि त्यांना काम दिलं त्या. आणि एवढे ग्रहस्थ सज्जन होते आणि मोठे शायर पण होते. लेबर कॅम्पच्या गरिबीची जाणीव होती. एक मोठे लीडर होते ते, मोठे मोठे जाणकारी होते ते, मोठे शायर पण होते. त्यांचे पवाडे आम्ही आहेत. 1943-44 सुमारास कामानिमित्त अण्णाभाऊ पुण्यामध्ये राहिले होते. त्यावेळी त्यांचा संबंध जयवंताबाईंशी आला. त्याही पक्षाच्या कार्यकर्त्या झाल्या होत्या. पुढे 1945 जयवंताबाई आपल्या दोन मुलींसह अण्णाभाऊंबरोबर चिरागनगर येथे राहू लागले. जयवंताबाईंची मुलगी शांताबाई ही देखील कलापथकात भाग घेऊ लागली. शाहीर शेख जैनू चांद यांच्या पत्नी केशरबाई देखील याच काळात कलापथकामध्ये सक्रिय होत्या. मी माझं गाव माळ्याची आणेवाडी, सातारा जिल्ह्यामध्ये माळ्याची आणेवाडी आहे. तिथला माझा जन्म आहे आणि मी तिथं माझं लहानच मोठी तिथं झाली. माझे वडील आणि गुलाबराव जगताप म्हणून आणेवाडीचे आरामाचा तमाशाचा फळ होता. माझी आई रेणुकाबाई कोळचेकर भाऊपकडांची ती शिष्या होती. त्याच्यामुळं ती तिथं आम्ही माझा जन्म झाला. आणि ते जन्म झाल्यानंतर आम्ही काही दिवस चांगलं म्हणजे मी वयात येईपर्यंत म्हणजे 14-1 वर्षाची झाल्यानंतर मी आम्ही त्या तमाशाचं फळ आम्ही करत होते काम. पण नंतर मला वाटलं की काहीतरी आपण बदल केला पाहिजे, आपल्या आयुष्याचा काहीतरी बदल व्हावा म्हणून मी तो प्रयत्न अमरशेठकडे यायचा प्रयत्न केला. त्याच्यातमध्ये अण्णाभाऊंची पण माझी त्यांच्यातमध्ये त्यांची बी भेट झाली. ती लोक गव्हाणकर अण्णाभाऊ आणि अमरशेठ हे लोक सगळे भेटल्यानंतर माझं जो परिवर्तन झालं त्यांच्यात ते सगळं पाहून ते पाहून झालं. आणि मी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून मग गोवा आंदोलन वगैरे संपूर्ण सगळ्या भागात फिरलेलं आहे त्यांच्याबरोबर. जे समाजाचा धरून ते बसले नाहीत, ते सर्व धर्म समोर व्हावा असे होते ते. आणि सगळ्यांबरोबर ते मिळून मिसळून राहायचे. अण्णाभाऊंनी कधी आंबेडकरांचं गीत त्यांनी लिहिलेलं आहे, जग बदल घालनी घाव सांगून गेले मला भीमरा. जग बदल घालनी घाव सांगून गेले मला भीमरा अशी त्यांनी गीतं. आणि लोकांमध्ये मिक्स होते ते सगळ्यांमध्ये. असं कधी त्यांनी जाती आता काय केली नाही, त्यांच्या स्वतःच्या सुद्धा त्यांनी कधी हे केलं नाही. त्या किंवा आपल्या समाजाने हे ते काय नाही, सर्व भाव अमरशेख अण्णाभाऊंनी ते ब्राह्मण गव्हाणकर अमरशेख मुस्लिम आणि अण्णाभाऊ मातंग समाजाचे ही माणसं एकत्रित आले होते. म्हणून ह्यांनी हा जो महाराष्ट्रासाठी जो त्यांनी हा ठेवा दिलेला आहे लोकांनी तो जपला पाहिजे. उठाव करायचा असेल तर हे अण्णाभाऊंची गव्हाणकरांची अण्णा अमरशेखांची ही गाणी म्हटली पाहिजे. उठाव झेंडा बंडाचा हे जे पूर्वीचे गात होते लोक हे अमरशेख अण्णाभाऊ त्यांच्याबरोबर मी सुद्धा गिरणी कामगारांच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा ह्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे मी पण. आणि त्यांच्याबरोबर मी पण आहे होते. 1942-1950 या कालखंडात अण्णाभाऊंनी विपुल लिखाण केले. त्या लिखाणामागची त्यांची साहित्यिक पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1935
पुण्याला भरलेल्या अखिल भारतीय पुरोगामी साहित्य परिषदेत मार्क्सवादी वाङ्मयीन दृष्टिकोन मराठीमध्ये रुजवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. त्याचबरोबर मराठी साहित्य क्षेत्रात व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, समाजवादी विचारसरणी यांचा प्रभाव जाणवू लागला होता. बुद्धिप्रामाण्यवादाची कास, विकास आणि बदलाची अपरिहार्यता, संघर्षातून सर्जनाचा दृष्टिकोन हे मार्क्सवादी वाङ्मयीन विचाराचे मुख्य आधारस्तंभ आहेत आणि अण्णाभाऊंच्या लिखाणाला याच विचारांची पार्श्वभूमी आहे. खुद्द अण्णाभाऊ साठे यांनी स्वतःच्या साहित्यासंबंधी, कलेसंबंधी आणि लिखाणासंबंधी असं म्हणून ठेवलेलं आहे की कलाकार हा जनतेचा कलाकार असावा, त्याची कलेशी आणि जनतेशी बांधिलकी असावी लागते. जनता जेव्हा निरनिराळ्या अन्यायानं होरपळत असते त्यानं संवेदनशील असलेला कलाकार व्याकुळ होतो आणि त्याच्या त्या व्याकुळतेतनं त्याच्या संतापामधून त्याची कला अभिव्यक्त होत असते आणि त्याच्यामुळेच तो जनतेचा कलाकार होतो आणि जनतेला सुद्धा तो प्रबोधित करत असतो. म्हणजे कलेच्या राजकारणाचा संबंध जैव संबंध ज्याला म्हणता येईल, मराठीकडे जैव शब्द वापरतात आणि कोणती बांधिलकी मानायची म्हटली का त्या बांधिलकीचं सुद्धा काही एक राजकारण असतं. प्रत्येक कलेला काही ना काही भूमिका असते. भूमिकाविहीन कला, भूमिकाविहीन अभिव्यक्ती अशा असू शकत नाही. गोंगडी चिरी तू बोला राजा शेतकरी गोंगडी चिरी जुनी ती काटी जुनी लंगोटी चल बदली दुनिया सारी रे चल बदली दुनिया सारी चल बदली दुनिया सारी रे चल बदली दुनिया सारी त्या तुझ्या जुन्या खोपीत जमतेचा पाळणा आले एकीन वाढवून तिला करखरे ब्रीद आपुले करखरे ब्रीद आपुले चल बदली दुनिया सारी. अण्णाभाऊ वाचकांच्या भावनांना आवाहन करीत पण त्यांच्या भावनांशी उथळपणे कधीही खेळत नसत. सामाजिक नैतिकतेचं भान ठेवून मानवी भावविश्वाच्या घड्या उलगडत वाचकांच्या मनाची पकड घेण्याचं काम अण्णाभाऊंचं साहित्य करत असे. विचारप्रणाली रुजवण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्याने अत्यंत कौशल्याने आणि प्रभावीपणाने केलेलं आहे. अन्याय, शोषण, पिळवणूक यांची जाणीव करून देत असतानाच त्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा अण्णाभाऊंनी दिली. फुले आंबेडकरी विचारांबद्दलही ते अतिशय जागरूक होते आणि त्या विचारांबद्दल त्यांना अत्यंत आदर होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधला अण्णाभाऊ साठेंचं योगदान काय होत? संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये कोणत्या व्यक्तीची, कोणत्या संघटनेची, कोणत्या घटकाची किती भागीदारी आहे याच मोजमाप करणं कठीण आहे. त्याचं कारण असं की संपूर्ण महाराष्ट्र त्याच्यामध्ये उतरलेला होता, पण तरी सुद्धा कलेच्या प्रांतामध्ये सर्वात जास्त जनजागृती कलेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेडोपडी जाऊन सर्वात जास्त जनजागृती जर कुणी केली असेल तर ती लालबावटा कला पथकाने केली. त्याच्यामध्ये अर्थातच अण्णाभाऊ साठेंचा रोल महत्त्वाचा होता. त्यांची कला, त्यांचं साहित्य, त्यांचा आशय आणि अमर शेखांचा आवाज, गवणकरांची साथ याच्यामुळे महाराष्ट्रातल्या खेडोपाडी त्यांनी अतुलनीय कुणाची तुलना करता येणार नाही असं त्यांचं योगदान होतं. आणि महाराष्ट्र जो उभा राहिला त्या महाराष्ट्र उभा राहण्यामध्ये
अण्णाभाऊ साठे आणि त्या कलापथकांचं अतुलनीय अद्वितीय असं योगदान होतं असं मला वाटतं. हे गाणं शायर अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं आहे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला. उठला मराठी देश परतून झाला घन गंभीर, महाराष्ट्र कन्या घालून घोड्यावर कोगिरे, घालून घोड्यावर कोगिरे घालून उठला मराठी देश. माग कोरस लागतात माणसं लागतात जोडी झाली एकट्याला भारी पडत आवाज मध्ये इथं काय असे हे आवाज आमच्या जी माणसाची होती ती पथकातली की तू तू गाडी मान. माझं नाव शिवाजी शिवाराव साठे. सोन्याचा मणी या त्यांच्या कथेमध्ये जातीय शोषणाच्या जात वास्तवाबद्दल आंबेडकरांच्या विद्रोही भूमिकेशी त्यांची नाळ जुळलेली दिसते. सोन्याचा मणी या कथेतला हा एक छोटा प्रसंग आणि बाबासाहेबांच्या महाप्रयाणाची भयंकर खबर त्या वस्तीवर विजेप्रमाणे कोसळली. एकाच क्षणात त्या वस्तीत हाहाकार झाला. सहस्त्रकंठातून हंबरडा बाहेर पडला. दलितांचा नेता उद्धार करता त्यांना सोडून गेला होता. त्या महादुःखाची काळी छाया प्रत्येक घरात पसरली होती. प्रत्येकाचे कंठ गहिवरत होते, नेत्र आसू ढाळत होते. पुन्हा एकदा आपला संसार उद्ध्वस्त झाला असं बणाला वाटलं. तिने ऊर बडवून घेतलं. बणा रडत होती, लहान मुले रडत होती, तरुण रडत होते, सर्व काही रडत होते. कारण नाशिकच्या रामाचा रथ अडवा अशी गर्जना आता घुमणार नव्हती. अस्पृश्य म्हणून जन्मलो असलो तरी अस्पृश्य म्हणून मरणार नाही अशी घोर प्रतिज्ञा करणारा आवेश दिसणार नव्हता. आणि भर उन्हात महाड तळ्यावर सत्याग्रह करण्यासाठी आघाडीवर पडणारी धीर गंभीर पावले पुन्हा उमटणार नव्हती. अस्पृश्यता नष्ट व्हायची असेल तर ती अस्पृश्यांच्याच प्रयत्नांनीच होईल अशी शिकवण देऊन कोटी हृदयात आशेची नवी ज्योत पेटवणारा महान दीपच विजला होता. मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्या वाचून मारणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका असं जी वाणी वदली त्याच वाणीने समाजवादी संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी सर्व दलितांनी समितीशी ऐक्य करावे असा अंतिम संदेश दिला. अस्पृश्यांनी तो दुःखाचा सागर घोटून घेतला आणि महाराष्ट्र मिळवून आपल्या उद्धारकर्त्याची मनीषा सफल करण्यासाठी त्यांनी चंग मांडला. बणा एका जागी बसून पाहत होती, ऐकत होती. आता तिला एक नवीन ओढ लागली होती. बाबासाहेबांच्या निर्वाणानं ती स्वतःच मरण विसरली होती. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात साकारलेले कलाप्रकार धार्मिक आणि जातीय परंपरांच्या बरोबरीने सामाजिक आणि राजकीय चळवळीतूनही निर्माण झाले आहेत. शाहीर अमरशे, दत्ता गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक व त्यांच्यासारखे इतरही अनेक शाहीर कामगार वर्गातूनच पुढे आले आहेत. अमरशेखही मुंबईत एक बसमध्ये क्लिनरचे काम करीत होते. त्यांनी कापड गिरणीमध्येही काम केले होते. तमाशा आणि नाटक या दोन वेगळ्या शैलीतील सादरीकरणाच्या मिलापातूनच या शाहिरांनी लोकनाट्य या कलाप्रकाराची मेळ महाराष्ट्रात रोवली. याआधी सत्यशोधक जलसे आणि नंतर आंबेडकरी जलसे देखील अशाच प्रकारच्या प्रगतीशील सामाजिक आणि राजकीय चळवळीतून साकारलेले कलाप्रकार होते. दौलतीचा राजा उठून सर्जा, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला, हक दे शेजाऱ्याला र शिवारी चला. संधीले नामे आली औंदा, संधीले नामे आली औंदा, सावकारशाहीचा विकारी कुंदा, सावकारशाहीचा विकारी कुंदा. वरवर छाटलाय तरी भिजाईना, वरवर छाटलाय तरी भिजाईना, पिकू देईना. दाखवाया बळा उचल गेला, दाखवाया बळा उचल गेला, पोला दीपा जुळून आपला र शिवारी चला. हक दे शेजाऱ्याला. मी त्यांना काही पाहिलो नाही पण त्यांचं साहित्य वाचलं आणि त्यांच्या कलापथकामध्ये जे कलाकार होते शाहीर शेख जैनू चांद हे अण्णाभाऊ साठे बरोबर राहिलेले.
तर त्या शेख जेनू चांद यांच्याशी माझा संबंध म्हणजे कलेच्या माध्यमातून संबंध आला आणि त्यांच्याबरोबर अण्णाभाऊ संबंधी चर्चा झाली आणि अण्णाभाऊविषयीचं साहित्य वगैरे मी वाचत होतो ना, त्याच्यामुळं मला आवड निर्माण झाली अण्णाभाऊच्या साहित्याविषयी आणि अण्णाभाऊविषयी. आणि मग मी अण्णाभाऊच्या विचारसरणीला आधारित मी काव्य करायला सुरुवात केली. नंतर प्रेरणा त्यांच्या साहित्यातून मिळाली. काही काही लोक असं म्हणतात की बाबा त्यांनी नंतर मग ते आंबेडकरवादी बनले किंवा ते जगबदल घालून घाव सांगून गेले. मला भीमराव केवळ या एकच त्यांचं असं काव्य आहे. त्या एकाच काव्याला धरून काही काही लोक त्यांना कम्युनिस्ट नाहीत असं म्हणतात म्हणजे. पण हे मला काही तेवढंसं योग्य वाटत नाही. बाबासाहेबांनी जे जातीव्यवस्थेबद्दलचं जे विचार मांडले ते अण्णाभाऊला मान्य होते, पण मार्ग वेगळे होते दोघांचे. जातीव्यवस्था बदलण्यासाठी दोघांचे मार्ग वेगळे असतील. बोलो रे जय भीम, बोलो रे लाल सलाम, उन शहीदों को जय भीम बोलो, बोलो रे बोलो बोलो. अण्णाभाऊ साठे ए महान कवि ऑफ द वर्किंग क्लास, मजदूर किसान गरीबों का, इस देश का परिस्थिति को अपने साहित्य में, अपनी गीतों में, अपनी लैंग्वेज में दुनिया को बताया है. वैसे महान कवि को लाल सलाम देता हूं. आई वॉज जस्ट इन अंडरग्राउंड द पीर एंड मोस्टली मेरी महाकवि और प्यारे दोस्त जिनके साथ हम दोनों मिलके गाते थे और जेल में थे, वो है विलास गोगरे. और उनके झोपड़ी पट्टी में मैं रहता था जो विलास गोगरे ने खुद लास्ट स्टेज में, उनकी लास्ट अनबा सेटर के लास्ट स्टेज में जिनके साथ जीते थे. महान कवि के द्वारा एक दुनिया के महान मशहूर अण्णाभाऊ साठे के लिए मैं मालूम करता था जब मैं उनके बारे में सुनता था और उनके गीत और उनकी लेखक और उसकी नावल्स के बारे में मराठी में सुनता था, और मेरे बहुत खुशी होती थी. और उसी सारे सुनाते थे अण्णाभाऊ साठे के बारे में, और वो अण्णाभाऊ साठे जैसा लैंग्वेज कुछ देते थे. अब मैं उसी टाइम पर बहुत इंस्पायर हुआ हूँ. और वो भाषा को और वो अपने सूत्र बताते थे, अपनी भाषा में लिखो, अपनी धुन में गाओ, अपने लोगों को सुनाओ, यही साहित्य बनता है. दैट इज द प्रिंसिपल. राइट इन योर ओन लैंग्वेज, राइट अबाउट योर ओन पीपल, सिंग इन योर ओन टोन, देन गो टू द पीपल. डोंट वरी अबाउट द फेम, नेम और प्राइज के लिए नहीं. दैट इज द सक्सेस. रूप होड़ तो हमें, तगड़ जोड़ तो हमें, रक्ताची सिमेंटान धरणी बांधू तो हमें, माला सुख तुम्हाला. अभी मैं बोला सुख तुम्हाला भूख हमाला. दैट इज व्हाट. हम सब कुछ बनाए हैं लेकिन आपको सुख है. समाजातल्या प्रचलित सर्वमान्य अशा वैचारिक धारणा आणि समाज जीवनात जपली जाणारी सामाजिक मूल्य प्राणवायूप्रमाणे अदृश्य रूपात राहून समाजातली संस्कृती आणि कला घडवत असतात. त्यामुळे कला आणि संस्कृती विरोधात विचारप्रणाली असा वाद होऊ शकत नाही अशी अण्णाभाऊंची धारणा होती. ते डाव्या विचारसरणीचे होते, त्यामुळे त्यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर अकलात्मक, प्रचारी, कल्पकता शून्य, साहित्य बाह्य प्रेरणांवर अवलंबून राहण्याचा आरोप नेहमीच केला आहे. त्याबाबत प्राध्यापक ऐनापुरे यांचं अण्णाभाऊंच्या साहित्याबद्दलचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया. आता मला म्हणजे मी सुरुवातच असे करेन की अण्णाभाऊ हा हे तुम्हाला काल फोनवर बोलल्याप्रमाणे मी काय म्हटलं की ह्या शतकातील म्हटलं मी की जे दोन मोठे रायटर्स आहेत आपल्यामध्ये, जे पॉप्युलर याच्यामध्ये पण पॉप्युलर आहेत आणि इकडे गंभीर याच्यामध्ये सुद्धा ते पॉप्युलर आहेत, अशा दोन्ही बाजूला पॉप्युलर असलेले एक साने गुरुजी आणि दुसरे अण्णाभाऊ साठे. तर अण्णाभाऊ साठेंनी जे काम केलेलं आहे ते खूप बेसिक आहे, पण ते ॲज अ रायटर म्हणून बघितलं पाहिजे जास्त असं माझं म्हणणं आहे.
असं म्हणणं होण्यापाठीमागचं एक कारण असं आहे की अण्णाभाऊ साठेंना जे मर्यादा घालण्याचं जे चालू आहे, मग ते अण्णाभाऊंनी इतकं प्रचंड काम केलेलं आहे की त्यांचं एक मोठं स्कूल तयार व्हायला पाहिजे होतं, अण्णाभाऊ स्कूल. गावामध्ये जे दोन भांडवलदारी आणि असे पददलित वगैरे अशा यांचं जे गट होते, तर त्याचं ते नेमकं चित्रण, संघर्षाचं नेमकं चित्रण त्यांच्या कादंबऱ्यामध्ये सापडते. आता फॉर एक्झाम्पल आपण वारणेचा वाघ सारखं घेऊ, आपण सिनेमा घेऊ किंवा ती कादंबरी आहे, त्याच्यामध्ये जो सत्तू भोसले नावाचं जे पात्र आहे ते डिकास झालेलं पात्र आहे, आणि तुम्ही त्याची तुलना शिवाजी महाराजांच्या कॅरेक्टर बरोबर करू शकता. किंवा एखाद्या माणसाचा जो तळागाळातला जो माणूस आहे त्याच्या डोक्यात रिव्हेंज कशा पद्धतीने असतो हे तुम्ही त्यांचा जो सिनेमा टिळा लावते मी रक्ताचा तो बघितला तर तुमच्या लक्षात येईल की एक माणूस एका माणसाला कैदेतनं त्याला जेवढी सजा झालेली असते तेवढ्यापर्यंत तो तुरुंगाच्या बाहेर बसलेला असतो, सगळे लोक त्याला वेडा समजत असतात, आणि ज्यावेळी तो तुरुंगातनं बाहेर पडतो त्यावेळी तो त्याचा खून करतो, कारण त्यांनी त्याच्या मुलीला मारलेला असते. म्हणजे मला वाटतं ही कादंबरी त्यांच्या हे हा जो सिनेमा आहे त्यांचा तो त्यांच्या एका आवडी नावाची जी त्यांची कादंबरी आहे त्याच्यावर आहे तो सिनेमा. मला एक विचारायचं आहे की म्हणजे मी अण्णाभाऊ साठेंच्या ह्याच्यामध्ये असे बरेच प्रसंग दिसतात, त्यांच्या ह्याच्यातला जो व्हायलेन्स आहे. नाही, मला मला एक लक्षात आलंय अण्णाभाऊ साठेंच्या संपूर्ण लिटरेचरमध्ये जातीचं ते काय करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ विष्णुपंत कुलकर्णी सारखं जे पात्र आहे त्यांचं पॉप्युलर, तर ते तुम्हाला कुठेच मराठी ह्याच्यामध्ये जे दिसत नाही, दलित साहित्यामध्ये तशा प्रकारची दृष्टिकोनाकडे दिसत नाही. काय विशेष आहे त्या पात्राचा? विशेष असा आहे की सगळ्या म्हणजे ब्राह्मण अँटी ब्राह्मीण जी भूमिका आहे ते अण्णाभाऊंच्या ह्याच्यात कुठं दिसत नाही मला. अँटी ब्राह्मीण जी भूमिका या लोकांनी नंतर घेतली ते अण्णाभाऊंच्या ह्याच्यात नाही ना. बरीच पात्र आहेत असे की ते बाबा ते जो गावगाडा आहे त्या गावगाड्याला एकमेकाला जोडून कशी घेतात माणसं. म्हणजे गावातला एखादा माणूस बाहेर गेला तर तो जगू शकत नाही जास्त दिवस, हे शहरामध्ये गेला तर जगू शकत नाही. त्याचं कारणच असं आहे की गावगाड्यातली जी माणसं होती जरी त्यांच्यामध्ये काही आर्थिक हे जातीचे काही हे असतील पण त्यांची जी अटॅचमेंट होती एकमेकाशी तर ती बघण्यासारखी होती. आणि अण्णाभाऊ त्या जी एकमेकाचं जे त्यांची रिलेशन आहे ती खूप बारीक पद्धतीने त्यांच्या एकूण ह्याच्यामध्ये. मग अण्णाभाऊ आहे ना हे चळवळीचं तर बॅकग्राऊंड होतंच त्यांना, पण त्यांचा जास्त कल हे शायरी वगैरे अशा इकडं जास्त कल होता. डिकास्ट झालेला त्या काळातला एक माणूस आहे रायटर, आणि मला ती गोष्ट फार महत्वाची वाटते. पण नंतर त्यांना ते दलित साहित्यामध्ये वगैरे आणून बसवलं ते फारच धक्कादायक आहे, कारण त्या काळात त्यांना कोण दलित साहित्यिक म्हणत नव्हते, पण नंतरच्या काळात त्यांना दलित साहित्यिक म्हणायला लागले आणि पुन्हा मग त्यांना ते गॉडसारखं करून टाकलेलं आहे त्यांनी. मानवी इतिहास हा मानवाच्या मुक्तीचाच इतिहास आहे हे मार्क्सवादाचं प्रमुख सूत्र आहे. मानवी जीवनाचं हुबेहूब चित्रण दाखवणाऱ्या वास्तववादाच्या पलीकडे जाऊन परिवर्तनाच्या लढ्यातल्या बंडखोरांच्या जाणीवांना चालना देण्याचं काम अण्णाभाऊंच्या साहित्यानं केलं. अण्णाभाऊंसारखे पुरोगामी प्रवाह इथल्याच पुरोगामी राजकीय आणि सामाजिक चळवळीमधूनच पुढे आले. आचार्य अत्रे, नारायण सुर्वे यांच्यासारखे लेखक आणि अमर शेख, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्णक यांच्यासारखे मराठी कलाकार याच पुरोगामी चळवळीतून पुढे आले. जनतेच्या निकडीच्या प्रश्नांना वाचा फोडत आणि बोलीभाषेतून जनतेचे प्रबोधनात्मक रंजन करत या मंडळींनी आपला पुरोगामी ठसा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उमटवला आहे. विद्रोही साहित्य चळवळीचे कॉम्रेड सुबोध मोरे यांना अण्णाभाऊंशी प्रत्यक्ष जवळीक साधण्याची संधी मिळाली होती. मी या ठिकाणी जे बसलेलो आहे हा सिद्धार्थनगरचा रोड नंबर 17 चा कट्टा आहे आणि या कट्ट्याची एक ऐतिहासिक आठवण आहे. या ठिकाणी मी समोरच पत्रकारीमध्ये आम्ही राहिला होतो लहानपणी आणि या ठिकाणी बसलो असताना एक टॅक्सी आमच्या समोरून 2-3 वेळा चक्र मारून गेली. टॅक्सीवाल्याने विचारलं की आप इनको जानते का म्हणून. मी म्हटलं हो अण्णाभाऊ. मी म्हटलं की मला माहिती आहे कुठे राहतात ते. मग मी त्यांना टॅक्सीवाल्याने मला म्हटलं पुढे बस. मी पुढे बसलो आणि टॅक्सीबरोबर टॅक्सीमध्ये आम्ही बसून पाठीमागे या ठिकाणी जवळच बाजूची चाळ आहे ती टॅक्सीवाला आम्ही अण्णाभाऊंना धरलं आणि मग त्यांच्या घरामध्ये नेऊन सोडलं. अण्णाभाऊंच्या बद्दलच्या मी मगाशी सांगितलं की अण्णाभाऊ इथे बाजूच्या सिद्धार्थनगर 2 नंबरमध्ये राहायला होते. अण्णाभाऊंचा जी जागा होती ही जागा इतकी चांगली जागा होती की डबल रूम त्याला होत्या, गॅलरी होती, किचन गॅलरी आणि ज्याला म्हणतात पक्की घरं जी आहेत ती पक्की. आम्ही तरी राहायला पत्रताळीमध्ये राहत होतो. आम्ही सिद्धार्थनगरच्या पत्रकारी म्हणजे आमचं खालीवर दोन्हीकडे पत्रे असंच हे होतं. पण अण्णाभाऊंचं जे घर होतं हे अतिशय चांगलं देखणं घर होतं आणि अण्णाभाऊंना त्या काळात शासनाने जागा दिली होती.
त्यावेळेला बाबूराव भारसकर हे मंत्री होते. त्यांच्या यांनी शासनाने ती अण्णाभाऊंना जागा साहित्यिकाच्या म्हणून त्यांना ती जागा मिळाली होती. त्या काळात ते 300 रुपये विचार करा 1969-70 गोष्ट आहे. त्यांना त्यावेळेस मानधन मिळत होतं आणि चित्रपटासाठी पण अण्णाभाऊंच्या 5-7 कादंबऱ्यावर सिनेमा आले होते, त्यामुळे त्याचे पण त्यांना काही थोडे बहुत पैसेही मिळत असायचे. तर त्या काळात अण्णाभाऊंचं स्थिती खराब होती, अतिशय दरिद्र वसुली वगैरे असं जे काही लिहिलं जातं हे काही काही तथ्य नाही, अतिशय खोटी गोष्ट आहे. हे त्यात अजिबात तथ्य नाही, कारण अण्णाभाऊंना त्या काळामध्ये तसे बऱ्यापैकी त्यांच्याकडे हे होतं, सांपत्तिक स्थिती बऱ्यापैकी होती असं म्हणायला हरकत नाही. वैयक्तिक आणि संघटनेतील संकटांमुळे अण्णाभाऊ खचू लागले. वैयक्तिक जीवनामध्ये थोडीफार समृद्धी आल्यानंतर नातेवाईक आणि आप्तेष्ट मंडळींनाही अण्णाभाऊंचा आधार वाटू लागला. जयवंताबाई बरोबरच्या त्यांच्या संबंधातही दुरावा आला. आप्तेष्टांच्या अपेक्षांचा आर्थिक ताण पेलताना त्यांची पंचाईत होऊ लागली. संघटनेतील दुफळीमुळे ते पक्षातील काही जवळच्या साथीदारांपासूनही दुरावले गेले. फुटीचा परिणाम कलापथकावरही पडला. दुसरीकडे याच काळात त्यांच्या 12 कथांवर धंदेवाईक चित्र जगतामध्ये यशस्वी चित्रपट साकारण्यात आले. मात्र धंदेवाईक गणिताचे तंत्र न जमल्यामुळे अण्णाभाऊंना हवा तसा आर्थिक फायदा झालाच नाही. अण्णाभाऊ साठेंच्या काळातील अनेक मान्यवर पुरोगामी मंडळी संघटनात्मक नैराश्याच्या पार्श्वभूमीवर भांडवली करमणूक उद्योग क्षेत्राच्या धंदेवाईक व्यवहारात ओढली गेली. सत्ताधारी शिष्ट संस्कृतीने या मंडळीला आपल्या कावेत घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात या पुरोगामी कलाकारांचा प्रगतीशील ठसा एकंदर चित्र जगतावर उमटलेला दिसला. मात्र पुढे बॉक्स ऑफिसच्या गणितामध्ये प्रगतीशील बांधिलकी अडसर ठरू लागली. यातूनच संवेदनशील पुरोगामी कलाकारांमध्ये एक औदासीन्य पसरले. अण्णाभाऊंनाही या औदासीन्याने त्यांच्या अखेरच्या काळात घेरले होते. शाहीर अमरशेखांनी स्वतःच्या निधनाच्या 3 दिवस अगोदर अण्णाभाऊ संबंधीच्या शोकसंदेशात पुढील प्रमाणे उल्लेख केलेला आहे. अण्णाभाऊंवर लिहायचं काय लिहायचं ते आले गटारीतून. अक्षरशः अनंत दुःखे भोगून, कोळशाच्या पाट्या वाहून, कुणाची मुलं सांभाळून, कुणाची कुत्री सांभाळून, कधी कसली तर कधी कसली ओझी वाहून, दारिद्र्य दारिद्र्य असा आवाज घुमवणाऱ्या मोरबा गिरणीच्या डाफर खात्यात, अनंत दुःखे साहूनही त्यांच्या साहित्यात काव्यात व्यक्तीत गुरफटलेले पण त्या व्यक्तिमत्वाचं स्तोम माजून चोचले करून घेणारे, आपल्या दुःखाचा बाऊ करून आपल्या नसलेल्या जखमा वेशीवर धूत पसल्याचा ढोंग करणारे अण्णाभाऊ मला कधीच दिसले नाही. अभ्यास अभ्यास असा ध्यास घेऊन समाजाभिमुख होऊन सामाजिक जुलूम अन्याय यांना आपल्या समर्थ आणि मर्द लेखणीने कलापूर्ण झुंज देणारे अण्णाभाऊ मला आयुष्यभर मिळाले. त्यांनी मला खूप प्रेम दिले. आम्ही दोघही समकालीन उशाला उसळ लावून एका ताटातली अर्धी भाकर खाल्ली. आमच्या उभयतात कधी एखादा काळ्या ढगाचा पुचका येऊन जायचाय पण गंगा यमनेत. आम्हा दोघांना अडाणी अशिक्षितांना कम्युनिस्ट पार्टीनं घडवलं होतं, माणूस बनवलं होतं. ही कृतज्ञता आमच्यात नसेल तर आम्ही प्रत्यक्ष आईशीही कृतज्ञ राहू असं आम्हाला वाटत होत. जो काही प्रचार केला जातो की अण्णाभाऊंचं प्रेत 2 दिवस सोडत राहिलं होतं आणि कोणी आलं नाही आणि ते चिरानगर झोपडीत वारले वगैरे, पण हे सगळं खोटं गोष्ट आहे. अण्णाभाऊ हे शेवटच्या कालखंडामध्ये गोरेगावमध्ये सिद्धार्थनगरला या ठिकाणी बाजूलाच राहिला होते. या ठिकाणी जे ह्याच रोडने पुढे गेलं की गोरेगाव पोलीस स्टेशन आहे, तर गोरेगाव पोलीस स्टेशनच्या बाजूला मैदान आहे. त्या मैदानामध्ये अण्णाभाऊ वारल्यानंतर शोकसभा झाली होती. अण्णाभाऊंना आदरांजली वाहण्यासाठी सभा झाली. त्या सभेमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे अनेक नेते कॉम्रेड जी एल रेड्डी, तारा रेड्डी आणि इतर अनेक जण साहित्यिकही आले होते. मला आठवतं की शाहीर अमरशेख या ठिकाणी आले होते आणि शाहीर अमरशेखांनी त्या कामध्ये प्रथम गाणं म्हटलं ते मला आठवतं. अण्णाभाऊंच्या निधनानंतर शाहीर अमरशेख म्हणाले होते, अण्णाभाऊ गेले प्रथम माझा विश्वासच बसेना, पण शेवटी ते खरं ठरलं. अण्णाभाऊ गेले महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला ललामभूत करून गेले. पुढे अमरशेखांनी अण्णाभाऊंना शाहिरी सरताज
या उपाधीने गौरवलं. मात्र अण्णाभाऊंचं समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्र निर्माण करण्याचं स्वप्न त्यांच्या हयातीत काही साकारू शकलं नाही. डाव्या चळवळीतल्या त्यांच्या इतर समकालीन साथीदारांप्रमाणेच स्वप्नभंगाच्या अवस्थेत त्यांच्या जीवनाचा शेवट झाला. अशा रीतीनं आजारपणाच्या निमित्तानं अण्णाभाऊंच्या झुंजार कलात्मक जीवनाचा अंत झाला. स्वप्न भंग होतो जेव्हा, काय होते त्याचे, त्या भंगलेल्या स्वप्नाचे? उन्हाच्या तडाख्याने सुकलेल्या मनुकेसारखे सुकडून जाते स्वप्न का? पिकून फोड होतो त्याचा आणि मग तो वाहू लागतो. सडक्या मासासारखा वास येतो त्यांना की थिजलेल्या पाकावरचा कडक पापुत्रा बनते स्वप्न. दबून तर नाही जात आपल्याच प्रचंड ओझ्याखाली की त्याचा स्फोट होतो. एकीचा करून पुकारा, वडडावीला ने तान मारा.